वर्धा जिल्ह्यात दोन दिवसापासून मागील दोन दिवसापासून ऑरेंज अलर्ट दिले आहे. मोठ्या प्रमाणात जो आहे विसर्ग जो आहे नदी नाल्याला होत आहे. तसंच आपण हिंगणघाटच्या वना नदीवर आलो, वना नदीवर आपण विसर्ग पाहू शकता. मोठ्या प्रमाणात जो आहे विसर्ग झाला आहे. धरणाचं पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे सोडण्यात आलं आहे. त्यामुळे जे आहे नदीच्या पाण्यात सुद्धा वाढ झालेली आहे. असंच काही म्हणावं लागेल, हिंगणघाट शहरातल्या वना नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जे गर्दी केली आहे. पण इथे प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही मोठी योजना दिसत नाही आहे. या तेव्हा मोठी जे जीवितहानी किंवा कुठला अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच जिल्ह्यात जे येलो अलर्ट दिला आहे त्या हिशोबानं पाण्याचा स्तर आणखीन वाढणार आहे. पण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जे आहे वना नदीच्या मोक्षधाम परिसरात गर्दी केलेली आहे. वर्धा जिल्ह्यात दोन दिवसापासून मागील दोन दिवसापासून ऑरेंज अलर्ट दिले आहे. मोठ्या प्रमाणात जो आहे विसर्ग जो आहे नदी नाल्याला होत आहे.